नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोपा व्हर्च्युअल क्लासरूम। टुडेज टॉपिक इज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम फॉर्म्स अँड क्युरीज पार्ट 4। याच्यापूर्वी आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 पाहिलेले आहेत, आता हा आहे पार्ट 4। तसेच आपण पार्ट 3 वरचे प्रॅक्टिकल सुद्धा पाहिलेले आहेत। पार्ट 4 मध्ये ट्रेड कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट। आपल्याला जेवढे काही व्हिडिओ आवडले असतील तर आपण त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा। डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम फॉर्म्स अँड क्युरीज, याच्यापूर्वी आपण डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय, मायक्रोसॉफ्ट ॲसेसमध्ये कुठल्या कुठल्या युटिलिटीज आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत। तसेच टेबल कसा तयार करायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती रिलेशनशिप कसं तयार करायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मेन पाहायचं आहे फॉर्म्स, म्हणजे टेबलवरनं फॉर्म कसा तयार करायचा डेटा एंट्री करण्यासाठी, ते आपण याच्यामध्ये पाहतोय। अ फॉर्म इज अ डेटाबेस ऑब्जेक्ट दॅट यू कॅन यूज टू एंटर, एडिट ऑर डिस्प्ले द डेटा फ्रॉम अ टेबल ऑर अ क्युरी। यू कॅन यूज फॉर्म्स टू कंट्रोल ॲसेस टू डेटा सच ॲज विच फील्ड्स ऑफ द डेटा आर डिस्प्लेड। फॉर एक्झाम्पल, certain user may not need to see all of the fields in the table, providing those users with a form that contains just the necessary field make it easier for them to use the database. Generally ज्यावेळेस आपल्याला डेटा एंट्री करायची असेल किंवा बऱ्याचशा वेळेस काही डेटा आपल्याला एडिट करायचा असेल तर अशा वेळेस आपण टेबल ओपन करतो। टेबल ओपन केला की त्याच्यामधले सगळेचे सगळे फील्ड जे असतील ते ओपन होतात, पण काही वेळेस आपल्याला काही फील्ड ओपन करायचे असतात, काही वेळेस काही फील्ड आपल्याला युजरला डिस्प्ले करायचे नसतात। तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, फॉर्म डिझाईन करू शकतो डेटा एंट्रीसाठी। प्लस त्या फॉर्ममध्ये काही जो डेटा आपल्याला एंटर करायचा आहे फॉर्मवरती काही कंट्रोल सुद्धा आपल्याला ॲप्लिकेबल करता येऊ शकतात। तर फॉर्म कसा तयार करायचा ते आपण या लेसनमध्ये पाहतोय। क्रिएट अ फॉर्म विथ अ सिंगल क्लिक। आता फॉर्म कसा तयार करायचा पाहू आपण। ओपन द टेबल ऑर क्युरी अपॉन विच यू वॉन्ट टू बेस द फॉर्म। ज्या टेबलवरती आपल्याला फॉर्म तयार करायचा तो टेबल किंवा जी क्युरी आपण तयार केलेली असेल ती आधी ओपन करून घ्यायची आहे। टू क्रिएट अ फॉर्म ऑन विच ऑल फील्ड्स फ्रॉम द अंडरलाइंग टेबल ऑर क्युरी आर प्लेस्ड डिस्प्लेइंग वन रेकॉर्ड ॲट अ टाइम ऑन द क्रिएट टॅब क्लिक फॉर्म। क्रिएट टॅबवरती जायचं आहे आपल्याला, क्रिएट टॅबवरती फॉर्मवरती आपल्याला सिलेक्ट करायचं, त्या ठिकाणी फॉर्म विझार्ड आपण सिलेक्ट केलं तरी चालेल। आता याच्यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्स असतात। यू कॅन क्रिएट टू बेसिक टाईप्स ऑफ फॉर्म्स, बाउंड फॉर्म्स अँड अनबाउंड फॉर्म्स। आता बाउंड फॉर्म्स म्हणजे काय आणि अनबाउंड फॉर्म्स म्हणजे काय ते आपण पाहू या ठिकाणी। बाउंड फॉर्म्स आर कनेक्टेड टू सम अंडरलाइंग डेटा सोर्स सच ॲज अ टेबल, क्युरी ऑर SQL स्टेटमेंट। बाउंड फॉर्म्स आर व्हॉट पीपल टिपिकली थिंक ऑफ व्हेन दे थिंक ऑफ द पर्पज ऑफ अ फॉर्म। फॉर्म्स आर टू बी फिल्ड आउट or user to enter or edit data in database. Examples of the bound forms will typically be what user used to enter, view or edit data. Generally आपल्या डेटाबेस टेबलमध्ये जो काही डेटा आहे तो डेटा आपण डिस्प्ले करू शकतो, त्या डिस्प्ले केलेला डेटा आपल्याला काही करेक्शन करायचा असेल तर करेक्शन आपण करू शकतो। द टाईप्स ऑफ बाउंड फॉर्म्स, सिंगल आयटम फॉर्म, मल्टिपल आयटम फॉर्म आणि स्प्लिट फॉर्म्स। सिंगल आयटम फॉर्म सिंगल डेटाबेसवरती आपण तयार करू शकतो, दोन डेटाबेसचा मिळून आपल्याला फॉर्म तयार करता येईल, किंवा जर डेटाबेस आपला खूप मोठा असेल तर फॉर्म आपण वेगवेगळे तयार करून। नेक्स्ट, एक्सप्लेन डेटाबेस फॉर्म्स। आता अनबाउंड फॉर्म्स म्हणजे काय पाहू आपण। दीज फॉर्म्स आर नॉट कनेक्टेड टू एनी अंडरलाइंग रेकॉर्ड्स ऑर डेटा सोर्स। अनबाउंड फॉर्म्स कुड बी डायलॉग बॉक्सेस, स्विच बोर्ड ऑर नेव्हिगेशन फॉर्म्स। In other words, unbound forms are typically used to navigate or interact with the database at a large, as opposed to the data itself. हे unbound forms आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेस फॉर्म्स वरती काय वापरावं लागतात, कंट्रोल्स वापरावं लागतात, जसं की कमांड बटन आहे, लेबल आहे, टेक्स्ट बॉक्स आहे, कॉम्बो बॉक्स आहे, तर हे वेगवेगळे कंट्रोल्स, त्याला म्हणतो आपण फॉर्म कंट्रोल्स। एव्हरी ऑब्जेक्ट ऑन फॉर्म ऑर रिपोर्ट इज अ कंट्रोल and has its own set of properties that determine the characteristics of the data it contains. Some controls are linked to fields in the underlying table or query and some are merely text
or the graphical object not related to any data source. आता याच्यामध्ये कंट्रोल्स वेगवेगळ्या टाईपचे आहेत. काही कंट्रोल्स आपल्या डायरेक्ट डेटाबेसशी रिलेटेड असतात, काही डेटाबेसशी रिलेटेड नसतात. जसं की लेबल आहे, तर लेबल आपल्याला काय जस्ट हेडिंग वगैरे आपण डिस्प्ले करू शकतो लेबल कंट्रोल्स यूज करून. टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला डेटा इनपुट करता येतो, डेटा ॲक्सेप्ट करता येतो, आणि तो डेटा आपल्याला काय करता येईल, आपल्या रिलेटेड फील्डमध्ये स्टोअर सुद्धा आपल्याला करता येईल. तर असे वेगवेगळ्या टाईपचे फॉर्म्स कंट्रोल्स अवेलेबल आहेत, जे की आपण डेटाबेसच्या फॉर्म्सवरती डिस्प्ले करू शकतो आणि त्याच्यानुसार आपला फॉर्म काय करेल, वर्क करेल त्या कंट्रोलनुसार. फॉर्म सेक्शन्स. फॉर्म कन्सिस्ट ऑफ हेडर, फुटर अँड डिटेल सेक्शन्स. जनरली ज्यावेळेस आपण फॉर्म असतो तो डिझाईन करतो, फॉर्म डिझाईन करताना वरती त्या फॉर्मला काहीतरी हेडिंग असेल, स्टुडंट डेटा एंट्री किंवा स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म अशा टाईपचं हेडिंग आपण त्याला देऊ शकतो. फुटर म्हणजे पेजच्या बॉटमला, म्हणजे फॉर्मच्या बॉटमला आपल्याला काही इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची असेल ते करता येईल. आणि मेन डिटेल सेक्शन मध्ये काय असेल की बॉडी असेल की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा आपण काय करू शकतो, इनपुट करू शकतो किंवा ऍक्च्युअल डेटा आपण डिस्प्ले करू शकतो. इन फॉर्म्स देअर आर टू टाइप्स ऑफ हेडर फुटर्स. फॉर्म हेडर्स अँड फुटर्स आर व्हिजिबल ऑन एव्हरी पेज ऑफ द फॉर्म. पेज हेडर फुटर्स ओनली अपियर ऑन द प्रिंटेड कॉपी ऑफ ए. वर्किंग विथ क्युरीज. आता याच्यानंतर क्युरीज आपण पाहिलं होतं एकदम स्टार्टिंगला, इंट्रोडक्शन टू डेटाबेस मध्ये डेटा क्रिएशन, डेटाबेस कसा तयार करायचा, त्याच्यानंतर डेटा नंतर फॉर्म कसे तयार करायचे, त्यानंतर क्युरीज. क्युरीज म्हणजे काय की आपण डेटाबेस तयार केलेला आहे, त्या डेटाबेस मधून आपल्याला जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन जर आपल्याला ऍसेस करायची असेल, डिस्प्ले करायची असेल, किंवा आपल्याला जो रिझल्ट पाहिजे असेल, आउटपुट पाहिजे असेल, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करता येईल, क्युरीज तयार करावं लागतील. क्युरीज आर द क्वेश्चन्स यू आस्क ऑफ युअर डेटाबेस. दे अलाव यू टू सिलेक्ट सर्टन फील्ड आउट ऑफ द टेबल और पुल टुगेदर डेटा फ्रॉम वेरियस रिलेटेड टेबल्स अँड डिस्प्ले इट टुगेदर. क्युरीज कॅन बी यूज टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स अँड एडिट डेटा इन युअर टेबल्स. क्युरीज कॅन ऑल्सो फॉर्म द बेसिस ऑफ द फॉर्म्स अँड रिपोर्ट. क्युरीज म्हणजे ऍक्च्युअली काय की आपल्याला जो रिक्वायर्ड डेटा आहे किंवा रिक्वायर्ड ऑपरेशन आपल्या डेटाबेस वरती करायचा असेल आणि जो काही रिझल्ट आपल्याला ऍसेस करायचा असेल तो रिझल्ट आपण क्युरीच्या थ्रू काय करू शकतो, ऍसेस करू शकतो. सो क्युरीज आर समटाइम इट इज कॉल्ड एज अ क्वेश्चन्स अँड दॅट विल गिव्ह यू द अँसर्स ऑर द रिझल्ट ऑर द आउटपुट. क्युरी रिझल्ट्स. इफ अ क्युरी कंटेन फील्ड फ्रॉम टू आर मोर रिलेटेड टेबल्स द रिझल्ट विल ओनली इन्क्लूड रेकॉर्ड्स दॅट हॅव रिलेटेड रेकॉर्ड्स इन ऑल द टेबल्स. इन अदर वर्ड्स, इन द क्युरी शोन अबव, कस्टमर विदाउट रेकॉर्ड इन द ऑर्डर टेबल विल नॉट अपियर इन द क्युरी रिझल्ट्स. क्युरीज मध्ये बरेचसे क्रायटेरिया कंडिशन्स आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. सॉर्ट क्युरी. सॉर्टिंग मीन्स अरेंजिंग द रेकॉर्ड्स इन स्पेसिफिक और डिझायर्ड ऑर्डर. सॉर्ट क्युरी रिझल्ट्स. इन डिझाईन व्ह्यू, क्लिक द सॉर्ट रो इन द कॉलम यू विश टू सॉर्ट बाय. अ ड्रॉप डाऊन एरो अपियर्स. चूज असेंडिंग और डिसेंडिंग. इफ यू सॉर्ट बाय मोर दॅन वन कॉलम द सॉर्ट विल बी डन लेफ्ट टू राईट. टेबलमधला किंवा ज्या डेटाबेसमधले आपल्याला रेकॉर्ड्स पर्टिक्युलर सिक्वेन्सनुसार अरेंज करायचे असतील, मग तिथं ऑप्शन येईल असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे, ते आपण सिलेक्ट करू शकतो. एका फील्डवरती करायचं असेल तर एक फील्ड लेफ्ट टू राईट आपल्याला फील्ड देता येतील. एकापेक्षा जास्त फील्ड पाहिजे असेल तर लेफ्ट टू राईट आपल्याला त्या ठिकाणी सॉर्टिंग ऑर्डर तिथे देता येईल. तर सॉर्ट क्युरी रिझल्ट्स. Create a concatenate field in a query. Concatenated fields combine the information from two or more fields into one. Combine first and last name into one field called full name. In design view, click in a blank column and type the following. आता दोन फील्ड मधली इन्फॉर्मेशन आपल्याला एकाच कॉलम मध्ये जर डिस्प्ले करायची असेल किंवा एकत्र करायची असेल, कंबाईन करायची असेल, तर त्याला आपण म्हणतो कॉन्कॅटनेट. मग आता जसं आपल्या कस्टमर मध्ये आपण कस्टमरचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेतलेला आहे, ते आपल्याला सेपरेट सेपरेट न डिस्प्ले करता एका कॉलम मध्ये एकत्र फुल नेम म्हणून डिस्प्ले करायचं आहे. तर अशा वेळेस जो ब्लँक कॉलम असेल त्या ब्लँक कॉलम मध्ये आपल्याला फुल नेम कोलन फर्स्ट नेम एम्परसँट साइन त्याच्यानंतर आणि लास्ट नेम असं जर आपण त्या ठिकाणी कमांड दिली, इन्स्ट्रक्शन दिले, तर आपल्याला काय होईल, फुल नेम म्हणजे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकत्र त्या ठिकाणी डिस्प्ले करता येईल. आता कॅल्क्युलेटेड फील्ड इन क्युरी. क्रिएट अ कॅल्क्युलेटेड फील्ड इन क्युरी. इन डिझाईन व्ह्यू, क्लिक इन अ ब्लँक कॉलम अँड टाईप अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन टायपिंग द फील्ड नेम्स इन स्क्वेअर ब्रॅकेट्स. एनी ऑफ द नॉर्मल मॅथमॅटिकल ऑपरेटर्स प्लस मायनस ऍस्टरिक स्लॅश कॅरेट कॅन बी यूज्ड.
If desired, give the expression and name as in the sample below. The following expression calculate a total cost by multiplying the quantity time price. The books table मध्ये आपण quantity घेतलं होतं आणि त्याच्यानंतर books चा price घेतला होता. मग आपल्याला एखादं पर्टिक्युलर बुक असेल त्याची क्वांटिटी 10 असेल आणि त्याची किंमत जर 100 रुपये असेल तर मग त्याचं जे टोटल कॉस्टिंग आहे ते टोटल कॉस्टिंग किती यायला पाहिजे 1000 यायला पाहिजे. तर त्याचं कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली येणं आवश्यक आहे. तर अशामुळेच आपण त्याची क्युरी तयार करू शकतो. मग परत एक ब्लँक फील्ड घेतलं आपण त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आपण जर कमांड दिली या ठिकाणी जसं डिस्प्ले केलेली आहे टोटल कोलम क्वांटिटी आणि या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल घेतला आहे प्राइस. आता क्वांटिटी आणि प्राइस हे आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतलेलं आहे. तर त्या कॉलम मध्ये आपल्याला त्या क्युरीज मध्ये काय होईल आपल्याला त्याची टोटल किंमत मिळून ऍज पर युअर रिक्वायरमेंट यू कॅन यूज द मॅथमॅटिकल ऑपरेटर. यू कॅन सिम्प्लिफाय द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग कॉन्केटनेटेड फील्ड्स अँड अदर एक्सप्रेशन विथ द एक्सप्रेशन बिल्डर. त्याच्यामध्ये एक एक्सप्रेशन बिल्डर आहे. आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन साठी सुद्धा एक्सप्रेशन बिल्डरच्या विंडो मधून बरेचसे फंक्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ते फंक्शन्स आपल्याला मिळतील. Create a blank column in your query grid and then click the builder button in the query setup group on the query design ribbon. The expression builders open, त्या ठिकाणी काय होईल एक्सप्रेशन बिल्डर ओपन होईल. मग त्याच्यामध्ये आपल्याला रिलेटेड जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन असेल ते मॅथमॅटिकल ऑपरेशन कम्प्लीट करता येईल. थँक्यू.